मी धन्यवाद देतो नवीन वर्षाच्या दोन दिवस संध्येला. केल्यानंतर द्या चालू करू. 31 आणि एक मी 1 तारीखला बल्लारशामध्ये आहो, भीमा कोरेगाव. 500 महाराईन सर्व तिथे जमलेल्या विश्वासघातकी पेशवाईचा खाना खराबा केला. मी वंदन करतो त्या महार रेजिमेंटला की त्यांनी ही जी क्रांती केली. तुमच्याही गावात मिलिटरी मॅन आहेत, एकच आहे देशासाठी, तेही रिटायर झाले, बाकी मग देशीसाठी आहेत. मी त्या मिलिटरी मॅन दादालाही धन्यवाद देतो. हरिदास फुले देशासाठी, देशीसाठी तर भरपूर निघतात बाबू. हॅलो. आणि ते वाईट आमचं बंद व्हावं म्हणून हॅलो या सोनी गावात हॅलो संगम झाला. 50 गावचा, 50 गावचे लोक आले आज पूर्ण जिल्ह्यातून तालुक्यातून. मी आभार मानतो आदरणीय मेसराम साहेब, आवडी गावाची आवडी ब्रह्मपुरी वरून केशव पाटील. मी मेसराम साहेबांना धन्यवाद देतो. एक सर्वसाधारण गरीबाचं पोरग हॅलो हॅलो आवडीतून पायदल सोनी मध्ये शाळेमध्ये शिकायले येणार पोरग. हॅलो. प्राध्यापक डॉक्टर मेसराम सर. पत्रिका कुठे गेली? प्रशांत भाऊंना विनंती करतो, इथं पत्रिका होती, त्यांच्या खिशात अशिंत द्यावी. इथं होती. हा द्या ना, मग दाखवू नका ना मला. मॅ तुमच्याजवळ दिली ना, लिहिलेला आहे ना. प्रशांत भाऊ तुमच्या हातात दिल ती ना पत्रिका. हे इथं उचललं असल कोण. हा हे दे ठेव. हे बाय असं देवाच्या बाबतीत होते. सर्व कागद इथंच आहे आणि आपण देवालेच पाहतो कुठं आहे कुठं आहे. तेरा पता नाही लगता भगवान कहा कई गाव ढूंढे कई देश ढूंढे तेरा पता नहीं लगता भगवान भगवान. ज्या भगवंताला शोधता शोधता भगवान. माझ्या माय माऊल्यांनो तो देव कोणाले आजपर्यंत दिसला नाही, उद्या दिसणारही नाही. आणि पहिली कोणाले दिसला नाही, वर्तमान भविष्य भूतकाळ ओ किसको दिखाई नाही. वंदनीय तुकडोजी महाराज लिहितात, कई गाव ढूंढे कई देश ढूंढे तेरा पता नहीं लगता भगवान कहां मिलता भगवान. मथुरा देखी देखा कुछ आधार नहीं. अरे देखा कुछ आधार नहीं. तू है सबसे बड़ा तेरा नाम बड़ा तेरा पता नहीं लगता भगवान. Thank you.
आज बाबू मोठा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. सोनील खांदूर इंदोरा चपराळ मेंढा मळेघाट सावंगी आवळी वर्षा पारडगाव पासून मंडळी आहे बाबू. मी धन्यवाद देतो कोणी ट्रॅक्टर न मोटरसायकल ऑटो जीप गाडी शंभर शंभर रुपये खर्च करून इथं आला आणि आजच्या कार्यक्रमाकरता जरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आले नाही पण पटोले साहेबांना मला अगोदरच पटोलं आहे. माझ्या गावी माझ्या घरी येऊन गेले डॉक्टर आमदार परिणय फुके माजी पालकमंत्री माझ्या आश्रमात 2 वर्षाच्या अगोदर आले. सुनीलजी मेंढे साहेब खासदार माझ्या अनेक कार्यक्रमात राहिले. राहिले जीप काटेजी काय दलिंदर आडनाव ठेवले बहुजन समाजाचे एवढे मोठे जिल्हा परिषद झालं आपलं आपण जातीवर येईन नावं ठेवले आपले बाकी मेसराम म्हटलं की वैखून घ्या यशी यक्त यष्टी बाकी विसराम. ठाकरे तरी ठीक आहे कोणताही पक्ष असो मनसे असो की शिवसेना ठाकरे गट असो ठाकरे असंच आहे मेसराम साहेब. पवारचं बरं वैभव आहे बापा पवार बारामती ते पुणे आपलं काय आपले किती दलिंदर आडनाव आहेत कावळे गुरुजी कावळे. फक्त बाप मेला की त्या किती दलिंदर आडनाव ठेवले या जातीयवाद्यांनी. आणि तुम्ही पहा जे उच्च जातीचे आहेत यायचे आडनाव पहा जे उच्च आहेत ओपनचे यायचे आडनाव जय स्वाल देहाची तिजोरी दारू त्यात ठेवा उघड बार देवा जय सवाल सवाल नीचे गिरतही नाही जय. आणि आपले पा दलिंदर आडनाव मोठं दुःख वाटते कुठे गुरुजी असल्यावर कुटू कुठे 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 नाही कुठे. एक आमदार कुठे आहेत जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आपले नाव पाहिले ना तर अशीच गाव तुरे. सुखदेवे तरी ठीक आहे पण कानेकर संविधान हे आपले लाखांदूर दुसरं बोलतच नाही कानेकर संविधान कानेकर ना पोथी ना पोथी ना पोथी ना पुराना वेद पाहिजे. हे बा 26 तारीखले आणलं बा आलं की नाही संविधान 22वे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन अनिल कारुजी कानेकर ज्योती अनिल कानेकर पुरी खानदान आहे काय कानेकर सरांचे. बहुजन विद्यार्थी संघ आयुष्यमान डॉक्टर योगेश राऊत लखांदूर बाकी नाही नाही तर काही काही संस्था यायच्याच घरात आहे बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाळ खाऊ अवघ्या संस्था यायच्याच घरात. मास्तरीनी आदिवासाची जमत नाही गुरुजी बौद्धाचा चालत नाही देशमुखाचा नाही कुंब्याचा नाही तेल्याचा नाही माळ्याचा नाही आदिवासी तो होणही नाही
अवग यायचंच बियाणं माज भाऊ बायकोची बहीण मास्तरी योजना गव्हर्नमेंटच्या चोट्टे हो नरकात जाताना हलकट हो पुऱ्या संस्थेमध्ये तुमचीच खानदान घालता काय पण संविधानानं जागृत केलं म्हणून तर कानेकरजी माय मित्र आहे मेसराम सर माझे मार्गदर्शक आहे तुम्ही मायबाप माझे देवा त्या देवाला कोण पाहिलं ज्याच्यामुळं माझी इज्जत आहे मी शिंप्याचं पोरगाव ओबीसीचं बियाण तुम्हा मायबापाची मेहरबानी पा बरं किती लोक आहे किती माय मावल्या लहान लहान लेकरं घेऊन आल्या एखाद्या लहान लेकरावाल्या बाईनं उभं राय बरं चटकन राय बाई उभी जिच्या जवळ लेकरू आहे ते तिचं आहे शेजाऱ्याचं किंवा पहिल्या घरचं नाही जिचं स्वतःच लेकरू आहे तिनं चटकन उभी राही बाई अरे हंभरून जे पहिले उभी राही तिले महत्व दिन मी दुसऱ्या बाईने नाही राय बाबा उभी लेकराले लागल तर राहू दे खाली राय ना बाई उभी धन्यवाद धन्यवाद बेटा काय भेकाळ आहे व तू अरे काय भेकाळ आहे बाई तू उभी राह स्टँड अप तुले जिजा मातेची शपथ आहे रमाबाईची भीमाबाईची सावित्रीची अरे राय ना बाई वा उभी साडी दे उभी राह तुले काय वाटलं मी हलकट आहो त्वा काका आहो ना चेहरा पाहिनं पुतणीचा काकाचा चेहरा जेमतेम आहे की नाही आपण एकच आहो एकत्रित यासाठी तर मंडई आहे बेरे साडी आता ते येणार नाही ना भेक्काळ खानीच्या बायका आणा तुम्ही हे बाय पाचही जणी खुर्चीवर बसलाय ज्याईले अक्कल आहे ते खुर्चीवर आहे जे जमिनीवर आहेत त्याईनं उच येतं काय बाई हाय काय ताकद तू आहे आली रे हिंमत अव सावित्रीचा त्याग आहे बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आहे तुमच्या बायकांसाठी नाही तर पायातली चप्पल म्हणे ना या जुन्या बुड्ड्या म्हणे नाही का बाबू इले डोक्यावर नको घेऊ हे पायातली आता पायातली खुर्चीवर आली म्हणजे कशी सावित्री या बाई तुम्ही सत्कार करा या बाईचा एक जण ये ना सर्व्या जणी मावणार नाहीत ना इथं धन्यवाद घ्या बाळा तिकडे पाय मोबाईल चालू आहे त्या फेसबुकवर अवघ्याचे फेसबुक दिसतात माझा कार्यक्रम लाईव्ह सत्यपाल महाराज फेसबुक पेज ओपन करा बाल्याची माय घरी गेले की धीरे धीरे प्यार को बड़ा ना है बाल्याची माय घरी गेली पतिव्रतेच्या कार्यक्रमात गडबड करू नये पतिव्रतेले टच करतील तर कुत्र्याची मौत हे सोनीवाले चांगले लोक अजून नाटक करता काय पोलीस साहेबाले बोलवू काय राहू द्या साहेब जास्त मागला की मग बोलवू आपण त्यांना तू तुमची जिंदगी कुत्र्या परी याले आता उठून द्या दादा त्याले त्रास न होता अदर ताल उठला कुत्र्या परिगती दारू आल्या नवीन वर्षाची सुरुवात बुद्धवंदना करा जे पीत असतील त्यांना या नवीन वर्षात आपल्या बायकोचा चेहरा पा घरी जाऊ तिचं कुंकू गेल्यावर ते विद्वाद नैताम गेडाम साखरे न खाते या गावात न खाणारा मोहल्ला आहे भाऊ न खाते खातच नाही
हरामाचं खात नाही, छेण्याचं खातात न खाते. साता उतल आमच्या जातीले हलकट समजू नका सोनीवाले. एखाद्या वेळेस आम्हाला ग्रामपंचायत मध्ये आमचं बियाणं कमी, बिना कपड्याचे फिरसाण आणि अनेक लोक महाराज होते. अच्छा झील भानावर जरा बर, केवळाले लहान लेकर आहेत पाबर, ते लेकरूप आहे. तिच्या मायच्या जवळ बसून आहे, मस्त आहे. मायच्या जवळ लेकरू, बाप न्यूटन. हे पंक्तीत फिरून राहिलं, देणं ना घेणं कधी तुकारामाच. तू आपल्या आबा त्याच्या आबाचं कीर्तन ऐकायला आणलं, तू रळून कोण राहिला? बिस्किटचा पुळा दे बर. तुला काय वाटलं आबा तसाच झालो काय? मी घे मा ते देणं 20-20 असं आहे. 20-20 चालू आहेत ना. दोन्ही कळचे आमदार म्हणून देवेंद्र जिंदा आणि साडी दे. धन्यवाद बाई. काय आडनाव तुमच्या ताई? सहारे भिऊ नको तुझ्या पाठीशी आहो. साडी बाई आडनाव आहे. हा कलर बदलू न बाई. कोण्या जातीचे? ओबीसी. हा चालणार नाही ना, कलरचेच भांडणं चालू आहेत. एका हिरोईननं दुसरा कपडा घातला येतो. अबे काय नको हो, धर्म काही पोराचा पोर खेळ नाही. येतो धर्माची आन मनी नाही रे. हा काय बुद्धाचा कलर आहे? धर्म डोकेल. अरे तुम्हाला धर्म डोक्यात घाला, पण कोणता? साने गुरुजीचा मानव धर्म. खरा तो एक जी धर्म. जमलं नाही, जमलं नाही. अन्याय करून राहिले तुम्ही. ओ चष्म्यावाले संचलन करणारे अन्याय करता. बायाईच्या पायाजवळ बसान भात पाय दाबा त्यायचे. काय माणसाईचे हाल केले बे या बायाईन? ओ संचलन करणारे बाईच्या पायाजवळ असे बसा. आम्ही विठ्ठला श्रीराम जानकी शिपाटी. लग्न झालं, लग्न व्हायच्या अगोदर असं लग्न झालं की बाया म्हणत असतील काय बोलतो रे बापा. लग्न झालं की हेच झालंय. खोट बोलतो काय? त्याला मालूम आहे ना आपल्या बापाची खरी पोझिशन सांगून राहिला. कि जय देव जय देव जय माझी बायको जय माझी बायको. माय बापाने मी वृद्धाश्रमात घालतो. तुझ्या बहिणीला हाकून देऊन माई बहीण घेऊन येतो. माझ्या माय माऊल्यांनो, मी मनोरंजनातून बोलतो. यायला काऊन म्हटलं की बायाईच्या पायाजवळ आहे हे सावित्री. आज तुम्ही ग्राम पंचायत मध्ये या. सरपंच कोण आहे तिथे? कुंताताई सहारे सरपंच. राष्ट्रपती द्रौपदी ताई मुरुम. मुरुम काय हे आडनावचा? आदिवासाची बाई राष्ट्रपती आणि तुम्ही फक्त पती. पती उद्योगपती नाही तुम्ही. ते अनिल अंबानी अदानी
आपण पती उद्योगी सात पोरी, आपला उद्योग जोरात आहे, सात पोरी आठवा पोरग त्याच्या बायकोची हालत इल्लू 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 इल्लू। अरे उद्योगपती म्हणा पती उद्योगी नाही पाना बायचे काय हाल आहेत। अरे मी पाया पडतो जाईले मुलगा नशीन त्यांना आईच्या इमानानं सांगतो मुलाच्या नांदी नका येऊ रे सोनी मध्ये जाईले मुलं आहेत त्याच्या अय 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 ए बाई तो गुटकात मागून राहिला त्याला अभे छक्का होशील ना त्याला म्हणते ते देणं अभे असा होशील ना टोलनाक्यावर म्हणशील ना हे बा असे लफळे भाज आहेत हे तिघचे तिघही नमरी आहेत ते कीर्तनाचं काही नाही घेणं देणं त्याला पायाला का त्याच्या त्याच्या पायाला काय आले का मासच वाळवलं काय अंगावर तुझ्या प्रेमानं सांगा द्यायले हा या आता इकडे औ औ ये ना इकडे संचलन करणारे माकडे पा इकडे मी निपटतो मास आहे त्याच्या अंगावर अक्कल कुठे आहे त्याले तुले जर अक्कल पाहायची आहे तर त्या म्हातारीची अक्कल पाय ते पाय ते म्हातारी बसून पांढरे केस झाले चुपचाप आहे तू आलाही नाही तर मस्ती करून राहिला खर्रा दे त्याले मागत भिकार चोटा सारखा झाला भिकार चोट धंदा खर्रा खाणारा हे खर्रा खाणाऱ्याच्या तोंडाचा वास घ्या गुवा सारखा वास येते त्याच्या त्याच्या बायकोने किती त्रास होत असं की मैना भूत व्यसन मुक्त करण्याकरता आलो तुम्ही इथं खर्रा मागतले का मातोंडाच्या समोर पैदाशी काही फॉल्ट आहे का बे तुम्हाला पैदा करताना त्याचा बाप खर्रा खात अस म्हणून माय बापाला सांगतो लेकर चांगले पैदा करायची असेल तर पहिले माय बापानं सांगा। आता मी तंबाखूवर कीर्तन करतो मीच तंबाखू खातो मी माय बहिणीला म्हणतो बाया आपल्या माया आहेत ना आम्ही महाराज लोकच बायाईवर हरामखोरी करतो पाहिलं नाही भंडारा जिल्ह्यातली घटना आहे ना ते डान्स करणाऱ्या बाया बोलावल्या तुम्ही लक्षात घ्या कोणत्या गावाबद्दल बोलतो आणि त्या गावातल्या लोकांनी ना बेवडीच्या आवल्यातनं कपडे काढले त्याई रोडवरची घटना आहे त्या गावाचं नाव मी नाही सांगत तुम्हीच भरा आणि म्हणून सोनीवाल्याच्या लक्षात आलं की याची काही गरज नाही। अरे मंडई करायची आज 25 गावचे लोक आले माझ्या माय मावले आले आपण आले खर्च करत आले कशासाठी मंडई सोनी गावात या सोन्यासारखे बना आणि या गावाचं नावही या संगम दोन्ही नद्या एकत्रित ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो याचा आवाज बाई सारखाच आहे काय पहिल्या जन्मातला टोल नाक्यावरचा आहे का तू गाते चलो ज्योत से ज्योत जगाते नवीन वर्षाची सुरुवात चांगली करा जुळा प्रेम करा। ए बाय हे आहेत गोवारी आदिवासी समाज एसटी मध्ये आहेत मुलगी असेल तर सांगा आपण म्हणजे पोरगा आहे लग्न झालं तर त्याचं पण आजकाल लग्न याच्या संग होते पळून जाते दुसऱ्याच आता हे आपण आपल्या म्हणून सांगतो बेटा माय पोरी बाईले सांगतो बहिणीले तुले बायको करते बळबळ काऊन लावली दुसऱ्या पार्टीचे आकाबे अबे ओ विरोधी पार्टी खुर्चीवाल्याला मोठं घबरावं लागते
40 गेले म्हणून मुख्यमंत्री बदलले. ठाल विठ्ठल या सर्वसामान्याची भीती नाही, खुर्चीवाल्याची मोठी भीती. म्हणजे हे ईटीआय डोचे पैसे भरत नाही, लोकायले भरायला लावते, शरम नाही वाटत? तुम्ही रखवालीच भरत ना. नळ योजनेचे पैसे गावातले मोठे मोठे रानबोक्याच्याच कडे पैसे आहे. काय राजकारण करता बे तुम्ही लोक? हे बा या टाळ्या कायच्या माहिती? ह्या तुमच्यासाठी आहे जे बैमान बसलाय तिथं. ज्याच्या अंगावर नळ योजनेचे पैसे आहेत, घर टॅक्स आहे, किंवा बापाची ग्रामपंचायत समजला का तू? शरम वाटू दे ना. गरीबाच्या पोरीचा हात धरला तर हे हरामखोर पुऱ्या जिल्ह्यात बदनामी. त्याची पोट्टी त्याच्या संग पळून गेली, तुया पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तेव्हा लाजा नाही वाटल्या तुम्हाला? तू आम्हाला दोष देत, आम्ही गरीब आहो, गरीब आहे म्हणून ना. आणि गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहत. मी तर बोलणारच. म्हणून माझी प्रार्थना आहे, गावाचा जर विकास साधायचा आहे तर ग्रामपंचायतचा टॅक्स, नळ योजनेचं बिल, ईटीआडो पाणी पाहिजे ना. मग घेणं समजते, देणं काऊन नाही समजत? पैसे घेतले ना ते, तुले दुकानदारानं उधार दिलं ना कलंत्रीनं, तुले उधार दिलं ना कलंत्रीनं, मग पाय इज्जत त्याचे पैसे दे. आम्ही काय डुबवतो? अन कोणाचे फसवले? शानपण नको करू. तो मारवाडी कामात पडला ना, किराणा दिला ना तुले, त्याले असा हात करते? याले वाटते माझी लोकशाही आहे? डोक्यातून काळा. म्हणून ज्याचे आपल्या अंगावर आहेत, नवीन वर्षात फेळ करा. खर्रे गुटके दारू कमी प्या, लफडे कमी करा, स्वतःच्या बायकोवर प्रेम नाही करत, शेजारणीवर जास्त. कोण्या गावाच आलं पाखरू मा भावाचा आवाज बदलय. बस जास्त नको म्हणू ना, जास्त म्हटलं की लोक उसळतात. म्हणून माझ्या भावांनो, इकडे समोरून नका येऊ बर, सूचना कार्यकर्त्यांना. हात नको जोड, तू हात खाली कर, पहिले दारू बंद कर. एवढ्या काय आले हात जोडतो? तू काय उभा आहे का बे निवडणुकीत? पोटात दारू असली की चपरेपणा लय करतात हे. नजर चुकीत व्हायलाय, गलतीनं व्हायलाय. त्याच्याजवळ हार घालायला जातो मी. बळबळ नको करू ना, शानपणा कायले करत? तुले वाटतं कोण्या पोरीनं पाहिलं पाहिजे? कोणी नाही पाहत, लायकी पाय. अबे पेन बंद कर. त्याले वाटते हे कौन ऐकून उभे आहे? हे मालक आहे, तुम्ही LCD पाहून राहिले का? मग समोर येणं मरण. इकडे कायले तू मागून काय पाहत? मालक तोंड पाहत की मालक LCD पाहत की LED पाहत? यायची डबल उद्देश आहे उभं राहायचा. खरंच सांगा काय साठी उभे आहे? ईकूनच काऊन उभे आहे? ईकून मरण या माणसाईच्या ईकून करे काय लेखा? खर्याचा वाशिम राहिला लेखायच्या संडासाच्या सारखा, कधी सुधरतील? म्हणून तुम्ही पहा, या देशातला न्यायाधीश कोण आहे? कोण्या जातीचे आहे जास्त? आपण याच्या पायी बरबाद झालं. अवघं जग पुढे आहे, हे दोन चार धनत आली का रे ते येतो म्हणे ना. अबे कुठेही लपळ करता काय? क्या करू आहे लोक कुठेही गेम बस होते. मैं तुझसे मिलने आई
काही देवाधर्माच्याही ठिकाणी अंधार. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देवाला शोधायचं आहे तर चांगलं आचरण ठेवा. म्हणून 2023 तुम्हाला उदाहरण दिलं, गरीबाचा मुलगा मेसराम सर, एवढंच नाही या गावातील अनेक मुलं चांगल्या नोकरीवर आहेत. एक तर रिटायर्ड झाले मेसराम, काय नाव रे त्याचं, अधिकारी होते बाबू. मी त्यांनाही थांबा ना भाऊ, ओ भाऊ थांब ना, तुमचं काय काम आहे, पोराईले कायले म्हणतो, तुम्ही का उभे आहे समोर, येणं झकमारी जर आले. नाही नाही तू मागा या ना, तुम्ही मागा या ना, पोरं पोरं काय करता, पोराचा बापच तर खराब व्हायलाय. ये ना समोर, टाइम करू नका ना, ये ना समोर. असं आहे, नाही नाही काही म्हणत नाही लागत, मी जाग्यावर आणतो ना. पतीवर्तेच्या समोर चालतच नाही कोणाची, तेस्ता आहे ना हो. आणि तो माणूस निर्माण करण्याकरता तुकडोजी बाबाचं साहित्य संमेलन आहे. 26 जानेवारीला संविधान यात्रा आहे, संविधान साहित्य संमेलन 22वे, आणि तुकडोजी महाराजांचं साहित्य संमेलन आता आहे बाबू. त्या कार्यक्रमाला आपण जरूर या. गुरुदेव सेवा मंडळ 8 जानेवारी सांगाडीमध्ये साहित्य संमेलन, आपण हजर रहा. ऐका, 26 जानेवारी संविधान. ना पोथी ना पोथी ना पुराणा वेद पाहिजे, ना पोथी ना पोथी ना पुराणा वेद पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे. ना पोथी ना पुराणा कोणता ग्रंथ पाहिजे, पाहिजे तर मग आम्हाला घराघरात ग्रंथ ग्राम गीता पाहिजे. तुकोबाची गाथा वाचा, ग्रामगीता, संविधान, तुकोबाची अभंग गाथा, आमचं जीवाचं इथं नाही रे आवाज खाली. ओ ओंकार साऊंड डेकोरेटर कुकड्यात खालचा आवाज द्या, आवाज बाहेर चालला. लोक खाली आहेत, तुम्हाला वाटते देव वर आहे काय, चिवत्या बनवतात हे महाराज लोक की देव वर आहे, तो देव खालीच आहे. याला काय म्हणत असतात, मॉनिटरचा आवाज वाढवा, आवाज वाढव डीजे. तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे, राग नका येऊ देऊ, आपण मित्र आहो ना. आम्ही तिघ जण, 3 पक्षाचं सरकार आहे, स्पीकर वाले महाराज आणि पब्लिक, आणि त्या पब्लिक पब्लिकचं हँडल पेनाराले बोलायचा अधिकार नाही. आणि ज्याच्या पोटात आहे तेच कावरलं कुत्र्यासारखं बोलते म्हणला. म्हणून हाडा छप, तू बोलला तो उठून दे. लहान लेकरायच्या समोर बसलाय, लाज वाटू दे. तुझ्या मंग लेकरूप आहे काय लेखा, तुझ्या बापानं जमून ठेवलं, तू असा पैदा झाला. अबे तुझ्या मायच्या पोटात गर्भाचं पाणी असताना मेला असता तर पुरलं असतं. तुझ्यापेक्षा लहान लेकरू ते मागचं पाय किती, ये बघू तू, ये इकडे.
इकड़ी एव इकड़े याले शंभराची नोट दे रे कपल्या लत्त्यावरून आपल्याच पार्टीचं दिसते त्याले नोट दाखव तू या समोर येऊन बसला की गरीबावर अन्याय केला ना हे मोठे लोक असाच गरीबावर अन्याय करतात उद्या तुम्ही संविधानाच्या विरुद्ध चालले ना तर फाडून टाकू आम्ही पण त्याच्या जवळ अक्कल आहे ना संविधानाला धक्काही लागू देणार नाही आणि खाजगीकरण करून राहिले तुम्ही हात लावू नका संविधान राहिलं खाजगीकरण तुमची हजामत करणं सुरू संविधानले टचही करणार नाही पण हजामत सुरूच आहे रेल्वे गेली इलेक्ट्रिक गेली एसटी गेली गेलंच गेलं आता काय राहिलं म्हणून सुधर ते पाय तो त्याला म्हणून तू भादर भादर कमी कर त्याला सांगा म्हणा काका मी कीर्तन ऐकायला आलो आम्हाला ऐकू द्या तुम्ही बळबळ करू नका आणि तो तसा प्यायला तो दारू प्यायलाय माईक रे तू बळबळ काऊन करते एवढा तू काऊन नाही बळबळ करत एक माईक याच तू बळबळ काऊन करते सांग त्याच्या हालत वरून त्याच्या बापानं कमायलाय म्हणूनच माझल्यासारखा करून तो काऊन बळबळ करते सांग तो बळबळ का करते 100 रुपये बक्षीस देतो थांबरे अ चुंबे तू त्याचाच चुलत भाऊ आहे का चपरेपणा करू नको ना येऊ नाही म्हणू पाय तू ग्रेट काय पकडली त्यानं कुत्र्या पारी गट्टी दारू वाला तू बरोबर बोलला 100 रुपये बक्षीस नाही नाही इकडे त्याच्या दोन लोक जाऊ हे दोघही बदमाश आहेत अरे लहान लेकराला दाबलं तुम्ही त्याच्या उरावर येऊन बसले शर्मा वाटायला पाहिजे ना दोघाईले हे बाय बायाईले इज्जत न खुर्च्या दिल्या पाहुण्याईले इज्जत न खुर्च्या दिल्या तुम्हाला कोणी बसा नाही म्हणत तुमची लायकी भंगारात इकल्या जासाल बे एक तर बळबळ बंद कर नाही तर तुमची इकरी भंगारात करणार तुमची आवल्यात याच तर लग्नही नाही होईल और कोण पोरगी दिन पचास ग्रॅम मारू तो रस्ता भूल जाय और 100 ग्रॅम मारू नाली मी गिर जाय पुरी शिशी मारू तो माय माऊलांनो तुम्हाला किती त्रास आहे व या बेवळ्याचा इमानदारी न हिंमत जगा या बेवळ्याला घाबरू नका आलो तवापासून 50 झन भेटले मले बेवळे किती हाल आहे तो तुमचे एखाद्या बाईनं उभरा जिचा नवरा दारू पिऊन मेला एखाद्या बाईनं नाही 2-4 बायाईनं उभ्या राहा एक मिनिटासाठी उभ्या जिचा पती दारू पिऊन मरण पावला उभ्या राहा तुम्हाला सावित्रीबाई जिजाबाई अहिल्या रमाबाईची शपथ आहे तुमच्या जवळ बसून असंत तिले उभं करा एक मिनिट उभं राहा तुम्हाला मालूम आहे ना हिचा नवरा मेला दारू पिऊन राहा उभे त्याले तुम्ही उभं करा तुमचेच पती गेले अरे बाप या माय हाशाचा विषय नाही रळ्याचा आहे सांगा त्या माईची काय गलती आहे त्याही तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मेंबर आहे का ग्रामपंचायत मध्ये थांबणार हे 2-3 कोण्या जातीचे किळे आहे बे तुम्ही तुमच्या मायबापाले लहानपणात काऊन नाही गेले बे तुम्ही गर्भाचं पाणी असताना मेला असता तर पुरला असताना अबॉर्शन झालं असतं तुया मायच तू असताना तर पुरलं असत किती त्रास देता बे तुम्ही पिदाळे हो हे सोनी उतू आणली या लोकांनी तुमचा मालक दारूत गेले काय अरे बाप तरी यायले लाजा नाही अजून किती बायका विधवा करता बे तुम्ही ताई किती वर्ष झाले तुमचे पती गेले माईक तोंडात 3 महिने 3 वर्ष बर 3 महिने
अरे बापरे. आणि मुलं बाळ किती आहे? दोन मुली आहे. दोन मुली लग्न झाले. चला तेवढं तरी बरं झालं, तुमचं दुःख कमी झालं. बरं, इस्टेट आजूबाजूची तुमची पसंत सोन्याच्या बाजूची? नाही आहे इस्टेट. जमीन गिमीन आहे थोडीशी. चला बाकी काही विकलं काय काकांना? नाही, ड्युटीवर होते जी, कर्मचारी होते आज लोकमान्य विद्यालय मध्ये. लोकमान्य या विद्यालयात या ताईचे पती कर्मचारी, पण लोकमान्याचं ऐकलंच नाही ना. कारण जो लोकात नाही तो लोकमान्य कसा? आला विठ्ठल विठ्ठल. ताई तुम्ही हिम्मत केली माना लागेल, नाही तर बाया शरमतात. ज्या दारूच्या पायी तो संसार नष्ट झाला, अजून या बाईले सोबती उभं राहा. हा त्या राहिली बहीण. धन्यवाद ताई, साडी दे. हा आभारी आहो तुम्ही उभ्या राहिल्या याबद्दल. म्हणून याच्यामध्ये जे तरुण तरुण पोरं पिणाऱ्या साडी देत होते. आणि महिलांना विनंती, साडी पायात बसू नका, नाही तर हलकी आहे की भारी आहे. हे माहेरची साडी आहे, तिच्या भावाची साडी आहे. हे साडी या समोरच्या बाई जोड द्या, म्हणजे ते साडी हँड टू हँड. हे गव्हर्नमेंटची योजना नाही, हे मंदातले दलाल काही काही गव्हर्नमेंटच्या योजना दाबतात. दांडानं पाणी येते ईटीआर डोच, त्या दांडात गड्डे आहेत, ते अवघ पाणी तिकडेच जाते. इकडे इकडे शेतकऱ्याजवळ काहीच येत नाही. हा काय की दोन आहेत, दोघे आहेत. अजून दे ना ताई, तुम्हाला त्रास देतो. अभि बाकीच्या बायानं हलके आहे की भारी आहे पाहू नका. कधी तुमचे पोट भरतील व साडी आहे ना, जाऊ द्या. फेकू नका साडी, फेकू नका. जाऊ द्या माग लवकर, मरत नाही मी. उभे नका राहू ना ताई. मावशी खाली बस, खाली बसा तुम्ही. या मंदातल्या लोकांनी नसतं वाटून दिलं ना रे, त्या बाईले बसवा ना खाली. राजा फालतू तर हाताना हात जाऊ द्या ना. बस घरात नाही दानान राव साहेब म्हणा. भोपंजीपणा करणं मले राग येते. उभ्या राहणं साडी येपर्यंत. बस ज्याची योजना त्याच्या घरात, नाही तर ग्रामपंचायतच्या संडासही खाल्ले ना चोट्याई ना. एवढ्या लवकर रोड कसे खराब होतात? तुझ्या घरातला रस्ता का, तुमच्या वावरातला रस्ता खराब नाही होत तो, तुमचा आहे ना. आणि हे गव्हर्नमेंटचा आहे ना, याच्यात कमिशन खातात ना हे चोट्टे 30%. म्हणून यायची पोरगी लफडेबाज, यायचं पोरग लफडेबाज. काही काही लोक राहिले असं अंदरून पटून राहिलं की लोक बरोबर बोलते ना. हा मला काय मत मागायला यावं लागते का तुम्हाला? अरे भट, आय एम ए सत्यपाल. माझं नावच मामाईनं ठेवलं ना काकू, सत्यपाल. ओनली सत्यपाल. सत्यामध्ये तडजोड नाही. परवा माझा भाऊ मरण पावला 12 तारीख. मा भावाची बॉडी मी पाठवून दिली अँब्युलन्स मध्ये. मी कीर्तनाला आलो, मोहगाव देवी नागपूर जिल्हा. माई माय मेली 21 फेब्रुवारी, 5 वर्षाच्या अगोदर. मामाईची बॉडी मेडिकल कॉलेजला दान केली. मुलाले म्हटलं मी येत नाही कीर्तन सोडून, म्हणून मा कीर्तनात मी रागावतो की माझं कीर्तन शांततेनं ऐका. मी तुमच्यासाठी जगतो, रात्रंदिवस गाडीत फिरतो, मले चाकू मारले या देवडीच्या आवल्यात. म्हणून म्हणतो तुझ्या मायच्या दुधात दारू टाकू नका. या बायाले उभं केलं तुम्हाला शर्मा नाही वाटत पेना राहिले? अबे उद्या तुझी बायको विधवा होईन, तुझे लेकर सोनीच्या मार्केट मध्ये भीक मागतील. म्हणून दारू द्या. मग परमात्मा एकचं काम करा कि बाबा झुमदेवाचं करा, कि बुद्ध विहारात बसा, कि मस्जिद मध्ये जा, कि चर्च मध्ये जा.
किंवा गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना करा. हे कशासाठी आहे? देवधर्म. देवधर्म म्हणजे मानव उद्धारा त्यांचे कर्म. अरे दारू पेल्यापेक्षा एखादी ग्रामगीता न्यान माजोळू. दारूची नशा काय करता? खंजेरी न्यान, 200 रुपयात खंजेरी. हे नशा उतरतच नाही. सबसे ऊंचा है धर्म. मेरा प्यारा भजन इसमें सारा तन मन धन कुर्बान रहेगा. इसमें सारा तन मन धन कुर्बान रहेगा. सबसे ऊंचा है धन. मेरा प्यारा भजन इसमें सारा तन. म्हणून राष्ट्र संत साहित्य संमेलन सांगळीला संस्कार वर्ग चालते. तुमच्या मुलाबाळांना पाठवा. 16 मे ते 26 मे वेरुळकर गुरुजींच्या निदर्शनामध्ये माझ्याही आश्रमामध्ये वर्ग चालते. हे आदिवासाचं पोरग तयार झालं. कशामुळं? गडे हो विसरू नका. म्हणून गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना, वारकऱ्याचा हरिपाठ, बुद्धाची वंदना. 15 मिनिटं द्या. आपोआप दारू दूर होते ना बाबू. इथं गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना करतात. कोण करते तुमच्या गावात? नाव? हा, आपल्या मारुतीच्या मंदिरात करतात ना प्रार्थना. हम हो पुजारी तत्व के. याच्या पुढचं सांगा बर. याच्या पुढचं सांगा. मुलाई ना मुली ना. हम हो पुजारी तत्व के. उभरवून बोल. उभरवून क्या बात है. ये मला वाटलं भगव्या टोपीवाला बोलील, पण हे टोपीवाले हंगामी आहेत. जसे इलेक्शनले टोप्या घालतात, तुम्ही टोपी घालून हंगामी आले. याच्या डोक्यात टोपी नाही पण प्रार्थना पाठ आहे. ना हम रहे अपने लिए. ना हम रहे अपने लिए. हम तत्व के मार बसला बाबू. याचं काही तकलीफ तर नाही. तुझ्या म्हणण्यात त्रास आहे. ओ चीड झुटी राहकी. ते राहू दे ना. मनी नाही नंदन पोहाले बांधणं, फक्त हातात धरणं. केबलले हात नको लो तो लूज आहे. ओ चीड झुटी राहकी अन्याय की अभिमान. सेवा करण को दास की प्रवाह नहीं हो जान की. एखादी शाल आहे का? दे ना मग. ज्यांनी माझा कार्यक्रम फोनवर कॉन्टॅक्ट केला माझ्याशी, त्यांनी याचा सत्कार करा. हे भाई बाबू, आजचा जो हा कार्यक्रम आहे पूर्ण गावकऱ्यांना एकत्रित करण्याचा, या ना. कोणी या ना एक जण. बर राहू द्या. या ना. ज्यानं वर्गणी दिली त्यानं करा. किती दिला चंदा? गम्मत. तुम्ही तर संचलन केलं सुंदर. घ्या. मी तुम्हाला माझं पुस्तक देतो. हा तिकडे पहा दादा. संचलन दादा तिकडे पहा. तिकडे जा. संचलन राव नाहीत ते. संचलन दादा. ओके. हा हा घ्या पुस्तक घ्या. धन्यवाद. आभारी आहो. मी विनोद करत राहतो बाबू. पोराले वाटलं झालं. 2 शब्द म्हटले त्यानं ते इज्जत किती वाढली का. म्हणून नवीन वर्षात तुम्हाला जगायचंय. बिडी तंबाखू खर्रा गुटखा काही जेवण फुटतंय सांगतो. कोण्या पोरीवर लाईन मारत असेल तेही बंद कर. कुत्र्याची मौत मरशीन मार खाशीन. आणि पोरीले सांगतो बेटा आपलं चारित्र्य सांभाळा. 67 वर्षाचा झालो.
आज नाही, नाही तर महाराज लोक जेल मध्ये आहेत आणि तुमच्यामध्ये त्यांचे भक्त बसेल आहेत. ते म्हणते आमचे महाराज असे नाहीतच, नाही तर अजून नेत घरी आपल्या माय बहिणीचा खाना खराबा करायले. हॅलो, कसे बयाळे लोक आहेत. अबे 10 वर्षाची जेल झाली ना त्याले तू म्हणत तसे नाही, मग अजून ने या या या. अरे श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको. मले पाय धुयाले पाणी, दिवे लावले, आता ना हातानूच उचलले म्या दिवे. मी त्यातला महाराज नाही. मिरवणूक आणि पाय धुवा, आम्ही कोणते तीर मारले, पाय धुवा महाराजच, मग महाराजच्या पाया लागा, मग महाराजचं अंग धुवा त्या दलिंदराच, आणि ते अंग धुयाचं पाणी जमा करा. समजा तो अंग धुता धुता मुतला तर त्याचं मुतही तीर्थ प्या. हे कोण्या बापानं सांगितलं, कोण्या देवानं सांगितलं बी तुम्हाला? तुम्ही माय बहिणी बहेळल्यासारख्या करता. सावित्रीची लेख आहे ना, अक्कल वापर ना. विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, म्हणून बहिणींनो महाराज काय सांगते ऐका. पण जास्त आहारी नको जाऊ. तू आहारी गेली की गोत्यात आली. पाहिलं नाही किती बदमाश आहेत महाराज लोक जेल मध्ये. मोठे मोठे महाराज हेलिकॉप्टर वाले तरी आपल्या लोकांच्या डोक्यात येत नाही की डोकं फिरलं या बायच डोकं फिरलं. अरे मंडईचा कार्यक्रम आहे ना. मले काय बाबू मनोरंजन करा लागते ना, नाही तर कीर्तन बसते काय कोणी ऐकते. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा, मग काय पायता. आता कोणी ऐकायला तयार नाही. मोबाईलचं युग आहे. पोराईले कोणताही प्रश्न विचारला, बाबू पुष्पा सिनेमाचा हिरो कोण? मुलांनी बोला लवकर लवकर. बोल रे ला, मुलं बोला ना बे. समोरची तू डबल बोलशील तर काल वापस घेईन, वापस दे. हॅलो, तुम्ही हुशार लोकांनी ना देश खाल्ला, मग आदिवासानं काय वावरात मराव. थांबे, खाली बस कॉपी करली कशी आहे? कॉपी करून पास होता काय? एक मुख्यमंत्री गेला होता ना महाराष्ट्राचा मेसराम साहेब, घरी गेलता तो. त्याचं नाव सांगा ना. पोरीचे मार्क वाढवले MBBS मध्ये. त्याचं नाव खुर्चीवरचे बुद्धिवान लोक सांगा. उभं राहून बोला. मालूम नाही ना मराठवाड्यातला लातूर मधला. हा बरोबर आहे, शिवाजीराव मेसराम साहेब निलंगेकर. तुम्ही दोघही जण या ना. आपल्याला बुद्धिवान माणसं पाहिजे. थोडा त्रास परत जाग्यावर तरी उभे राहा. तुम्हाला 2 पुस्तकं पाठवतो, सत्यानाश आणि ग्राम गीता. येऊ नका तुम्ही. सर तुम्ही गोड संचलन केलं, तुम्हाला मराठा मार्ग दिला आणि कीर्तन संपल्यावर माझ्याकडे पुस्तक आहेत, ने जा. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार मध्ये फेकाल. मेसराम सर डॉक्टर पदवी आहे, बाबासाहेब आंबेडकरला डॉक्टर होता ना. पैदल येणारा माणूस ते जिल्हा परिषद मध्ये मेंबर भाई आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये. मेसराम सर धन्यवाद. लोकायले वाटते अंगारा लावल्यानं डॉक्टर मेसराम झाले. 1.25 लाख पगार असत आणि आम्हाला वा.
किती? एक नव्वद. हे दोन म्हणते दहा शिल्लक टाकते. हे नाही लोक काय बोलतील याचा नियमच नाही. एक लाख नव्वद हजार तीन दिवसाचे. आणि या बायाली विचारा वावरात जायचे किती वा? चार हजार रुपये महिना. पाय कशामुळं? यांचं काय नाव हे सर? हे रिटायर्ड मेथरामकर बळी. कधी बळीच राज्य येऊ? बळी मारल्या जाऊन राहिल्या. कापसाचे भाव उतरले, धानाचे घसरले, तुळतुळा सुचू देत नाही, वन्य प्राणी सुचू देत नाही. घ्या दोघाईले दोन द्या. बळी सर तुम्ही कोणती ड्युटीवर आहे? चांगलं आहे तुमचं. आमच्या त्या जिल्हा परिषदच्या शाळेत गुरुजीच देत नाहीत पुरे. वर्ग चार खोल्या दोन, गुरुजी दोन, शिकवीन कोण? म्हणून आपल्या लेकराले, म्हणून गावातल्या तरुण पोराईले सांगतो, शाळेमध्ये वेळ द्या तुम्ही. तरुणाईनं पाया लागतो शाळेमध्ये. या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून राहिले नाही. काऊन बंद करून राहिले? विद्यार्थी नाहीत. आणि 20 विद्यार्थी नसले की गुरुजी नाही. या गावातल्या एखाद्या मॅडम न उभं राहावं या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या लोकमान्य विद्यालयातल्या? नाही. जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मॅडम न उभं राहा एखाद्या. सत्कार करतो मी तुमच्या. मॅडम नाहीत का? नाही सर. नाही मॅडम किती आहेत या शाळेत जिल्हा परिषदच्या? चार पैकी एकी न तरी या. दोन आहेत काय? तीन पैकी एकी न तरी या. आपण सत्कार घेऊ. मला मालूम आहे त्या नाहीच आहे. नसतातच. कारण आहे ना? काही गरजच नाही ना. हे कीर्तन ऐकायला लाड बसलच आहे. शिक्षण आणि मास्तरीन बाई शाळेतही येते तर स्कूटीवर. आणि तू पायातली चप्पल फाटेल आहे तो नवरा घेत नाही. आणि लग्नाच्या अगोदर किती तारीफ करी हो तुई? तेरे बाल हिरणी के जैसी आंखें हैं तेरी, रेशम के जैसा तेरा बाल है. भाई तारीफ करे काकू. आता चप्पलचा अंगोठा तुटला तर चप्पलही नाही घेत. लग्नाच्या अगोदर किती तारीफ करता रे पती देव? फुलो सा चेहरा तेरा, कलियों की मुस्कान है. ओके कैसे पटेल बायो. तुम्हाला काही दिवस फक्त नवरा. लग्न झाल्यावर नवीन नवीन म्हणते रात राणी, 15 दिवसानं फुल राणी, तिसऱ्या महिन्यात केर सुनी. लाव झाडू खराट, फुलो सा चेहरा तेरा. पहिले लग्न होता बरोबर शांती आवला, मग खोबरेल तेलाचा पत्ता नाही. किती तारीफ करते तुमची नवरा. फुलोसा आणि तू बिमार पडली की काटो का चेहरा तेरा, रुतनी का अंदाज है. तुझे छोड़ दूंगा मैं, दूसरी कर दूंगा मैं, शादी का इरादा. काम चोट लोक फुल फेटते बारू फूल काय करता? धानाले भाव नाही, निसर्गाची साथ नाही, वन्य प्राणी सुचू देत नाही, खेड्यामध्ये घरकुल आले. अळीत लाख 1,35,000 खेळ आहेत. आणि शहरात
शहरात अळीत लाग बच्चू भाऊ झोपडीत आहे कळू प्रहारचा आमदार झोपडीत आहे शहरातन एवढा अंतर आपल्याला पाणी खेड्यावाल्याले पाणी किती देते गव्हर्नमेंट कमी शहरावाल्याले जास्त आपण का गोट्याचा वापर करतो का आणि हे संडातले गेले की बद 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 एवढं पाणी पडते एवढं अंतर सोनी और मोनी की है जोडी म्हणजे सोनी गरी मोनी अमी सोनी अमी गावाच्या नावाचा एक पिक्चर होता सोनी और मोनी आणि त्या हिरोईनच नाव काय डबल रोल बोला ना मोठ्या माणसान बोला सोनी और मोनी की महाराज इकडे या बसा बसा आईये धन्यवाद हे वेरुळकर दादाच्या आश्रमचे मुलं आहेत बाबू महाराज या ना वरच आहे बचा धन्यवाद जय गुरु अभिनंदन बस बस आम्ही त्यातले महाराज नाही बायकाईच्या कान फुकणारे महाराज नाही आम्ही हे बायकाईच्या कानात मंत्र देतात काही काही महाराज गुरु केला का तुम्ही मग आजपासून मी तुमचा गुरु महाराजचा पाय धुन पाणी प्या मॅडम तुम्ही गुरु केला काय नाही अरे तुम्हा बायाईले कोण्या गुरु फुरूची गरज नाही तुमचा गुरु ज्योतिबा फुले तुमच्या गुरु सावित्रीबाई तुमच्या गुरु अहिल्याबाई जिजाबाई रमाबाई फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज गुरु अव महिलांची इज्जत केली बाबासाहेबांच्या संविधानानं तुकडोजी महाराजाच्या ग्राम गीतेनं आणि ज्योतिबा फुलेच्या साहित्यानं म्हणून माझ्या त्या लहान लेकराई समोर बसले हो त्याला दिसत नाही ते पहिले येऊन बसले हे पोरगे पाय बघ पोरगे आहे की पोरगे हे पाठवा तिले शंभराची नोट दे रे तिले नात आहे ये बेटा हा हा तुम्ही नका आणू तुम्हा सगळे मले मनात योजना दबू देत नाही यो मा बिस्किटचा पुळा दे आजोबाच्या जवळ बसून आहे पोराची आहे की पोरीची तुमच्या एवढ्या वयात योगा योगा आहेत काय तेरा नाम लिया मला वाटलं आबाचा तेरा नाम लिया दोन पैकी एक घे बाई नोट आहे दहा थांबरे बोलू नका थांबलं गलतीनं झालं काय अधिक महिना होता का तुझ्या मायच्या टाइमला थांब ना बाबा दोन पैकी एक घे बाई पुस्तक दोन्ही बापावर गेली की मायवर दोन पैकी एक घे हा घे ना काय पोरगा पैदा केला थांबे ये रे ये व बा हे पोरगे आहे की पोरगा ये बेटा हे शंभरने काय लाज राखली होती या पैदा करणाऱ्याची तुला मायली धन्यवाद तिची माया आली का निजवलं घरी लेकराई जवळ झोपवलं काय अजूनही आहे का दुसरी पोरगी आता बंद करा नाही तर मग अजूनही आहे पुढल्या वर्षी म्हणतात अजूनही आहे आता पोराची वाट पाहू नका ज्याले पोर आहे त्याच्या गावात सोनीतले हाल पा काय ज्याच्या बापानं कमावून नाही ठेवलं त्याचीच अवल्यात चांगली आहे ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं ते मेले शपथ सांगतो पुऱ्या देशातले हाल आहेत हा घे मग पोरीनं नोटाले हात नाही लावला म्हणून इथं साहेब लोक असतील टेबला खालून खाणारी हरामी आवल्या शेतकऱ्याचा गू खाऊ नका बे चोटते हो 30% कमिशन खाल
सत्यानाश होई संसार सुखाचा नाही होणार पाहून घ्या शेतकऱ्याची पोरगी गरिबाची पण नोटाले हात नाही लावला पुस्तक कोणी जातीच्या कुंडी क्या बात है टाळ्या वाजवा बरे झालो देवा कुंडी झालो तुकाराम महाराज म्हणतात नाही तर दंबे मेलो असतो अहंकारात गेलो असतो धन्यवाद माय वा घे बस आणि हे शिकवा लागते पोरी पोराईले हे शिकवा लागते सामुदायिक प्रार्थनेमुळं हे आमचे महाराज मनोजदादा चौबे भागवतकार आहेत कीर्तनकार आहेत माझ्या आश्रमामध्ये हरिभाऊ दादा वेरुळकर आणि चौबे दादा राहतात मी आश्रम बांधला आता म्हातारे लोक वागवतो 21 फेब्रुवारी पासून चालू करतो मी माय माय मेली ना 21 फेब्रुवारीले मग माई माय जरी मेली तरी मी म्हातारे लोक वागवतो 10-12 मला मालूम आहे रगडात देव नाही तुकाराम महाराज सांगतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकळाच जनी तीर्थी धोंडा पाणी देव रोकळाच जनी अरे तुम्हा माणसात माय माऊले देवी आहे म्हणून आई बापाने दुखवू नका बायकोनं नवऱ्याने दुखवू नका इमानदारीनं राह माणसानं आपल्या बायकोले दुखवू नका आणि 2023 तुम्हा माय बापांना सुखाचं द्या याचा आवाज नाही होय काय मॉनिटरचा आवाज नाही रे बाहेरच आहे मॉनिटर वाढवा ना दादा ओंकार साऊंड डेकोरेटर जमला उदापूर लग्न प्रसंगा करता भेटा पाय धंद्यावाले अक्कल आहे ओंकार भाऊले तुमच्या आडनाव काय गर्वे असू दे काही असू दे पण चांगला साऊंड आहे एकटा माणूस आहे पण 10-12 माईक कव्हर करून राहिले असाच संसार आहे संसार त्याचं नाव आहे कव्हर करता आला पाहिजे नवरा बायको मुलं बाळ माय बाप भाऊ बहीण पुरा संसार आहे पाय मी चुलत भाऊ आहे मला सक्का भाऊ नाही याची माय अलग आहे मा बाप अलग आहे राजकारणातले चुलत भाऊ भांडून राहिले गेली महानगरपालिका आम्ही चुलत भाऊ 52 वर्षापासून एका जागी आहो तुमच्या आशीर्वादानं तबला वादक रोशन राऊत माझे डायरेक्टर सुनील भाऊ माझे ड्रायव्हर धनगराचं पोरग आहे येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार झाला धनगर गुळामध्ये अवतार दररोज कार्यक्रम लाईव्ह करते गाडी चालवतात सरपंचाचं पोरग आहे सरपंच झाल्यावर त्याच्या बापाचं 5 एकर गेलं त्याचा बाप डबल ग्राम पंचायत कळी नाही पाय ते मेंढ्या गाव आहे ना मेंढा सर्व याच्याच जातीचे लोक येळकोट येळकोट चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ येळकोट येळकोट जाऊ द्या दिले बिस्किट अहिल्याबाई होळकरांचा विजय असो आवाज द्या तथागत भगवान बुद्धांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा विजय असो शहीद बिरसा मुंडांचा विजय असो नरहरी महाराजांचा विजय असो गोरोबा कुंभारांचा विजय असो चार
धनाची युती आहे. इको नका देऊ, इको नका देऊ. भारत माता की. भाऊ आपला आवाज खंजेरीचे आवाज देतो. मी 9 खंजेऱ्या वाजवल्या, मलाही कल्पना नव्हती की आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाचे गोंधळी 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 गाडगे बाबांचे गोंधळी. 2 खंजेऱ्या वाजवल्या गोंधळ. स्वातंत्र्य समतेचे गोंधळी गोंधळी गोंधळी. फुले शाहू भीमाचे गोंधळी शिवरायांचे गोंधळी भीमरायांचे गोंधळी. सावित्रीबाई फुल्यांचे गोंधळी जिजाऊ मातेचे गोंधळी. अय्या देवीचे गोंधळी रमा आईचे गोंधळी. मी खंजेर ओय भाऊ मी म्हटलं ना तुम्हाला तुमच्या माईची शपथ लगविले जाऊ नये. आता कायले झकमारी करता, आता गरज गडबड न करू. मी पाया लागलो ना की लगविले जाऊ नये. मग 2 तास मला द्या, मी 10 वाजता कार्यक्रम बंद करतो. तुम्हाला किती वाजले पाय, म्या यायले वॉर्निंग देईल ती. मला 8 वाजता स्टेज द्या, माई गाडी येऊन टायमिंग वर मी पोहोचतो. माझा त्रास नाही झाला पाहिजे तुम्हाला. आणि मी आज बोर होऊ देणार नाही. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. हा सत्संग आहे बाबू. नवीन हे वर्ष सुखाचे संदीप पाल महाराज माझे गुरु बंधू आहे. 1 जानेवारीला मुर्जा नावाचं गाव आहे लाखांदूर मध्ये, तिथं कार्यक्रम आहे. संदीप पाल, राम पाल, पंकज पाल, पवन पाल, उदय पाल, शिंप्याचा तू कोणाला पाहत शिजर झालं काय. ये इकडे, हे कॅलेंडर घे, घे कॅलेंडर. तुले 2 हात तिकडे नको पाहू. तुला हवंय तरी आहे का इकडे तिकडे पाहायचं. हे कॅलेंडर घे जरा. एक माल्याच्या पोरानं करोडो रुपयाची बँक केली नगर जिल्ह्यात. तू जरा अक्कल वापर, आपल्या लोकायला बुद्धी येऊ देणार. अभ्यास करा दिवसभर. मोबाईल मोबाईल, माय मोबाईल वर, बाप मोबाईल वर, पोरगी मोबाईल वर, पोट्ट मोबाईल वर, पागल झाले मोबाईल. अरे मोबाईल पहा ना, फक्त अभ्यास. कामापुरता वापर करना. ऑनलाईन इकडे बेलाईन होऊन राहिले पोट्टे. चालं शेअर केला काय तुम्ही केला ना. वा वा, आय लव यू. शेअर केला ना, लोक बरे आहेत ना. धन्यवाद. शंभराची नोट दे, आपल्या पार्टीचा दिसते कपड्याला ठेवून. हे 100 रुपये आबाकडून. आणि कॅलेंडर याचे दिवस मा दररोज अभ्यास कर. जीवनात मोठा झाला पाहिजे. पाहिलं ना मेसराम साहेब प्राध्यापक, कोणी डॉक्टर. तुम्ही मारवाड्याचे लेकर पहा, चार्टर अकाउंटंट, मुंदळा भूतळा खत्री कलंत्री मंत्री मालपाणी, म्हणजे मालही आहे पाणी आहे. आपण कोरडे शंकरराव अंगावर कर्ज पंक्तीत फिरणं चालू. बरोबर आहे ना, काही पाठवू का. अरे साहेबांना गरमान पंगत दुसऱ्याची, वर्गणी तिसऱ्याची. ए नारायण इकडे साहेबांना गरमान. साहेबांनाच काऊन गरमान. साहेब काय तुझ्या मायचा नवरा आहे का. लग्न अगोदर कॉन्टॅक्ट होता काय तुझ्या मायचा. चाल फालतू पंक्तीत फिरते. आणि मनोहर महाराज याच्यातच गमावलो मंदात फिरू फिरू. तुम्ही बरी सुधरली,
साधु की संगत पाई जरूर कर। अरे हो कैलेंडर घे चांगले तुम्ही किती भाऊ आहे ठीक रामाले किती होते रे रामाले किती होते मुलं प्रभू रामचंद्राले दोन लो कुश तुले किती आहेत बहिणी तीन वन टू का फोर फोर टू का वन अरे ओ जी ए जी तीन पोरी झाल्याची वन टू का फोर चांगलंय बस तीन वर आहे जास्त लाळात नको येऊ तीन वर झाला तर पोरीपेक्षा तू विद्वान झाला पाहिजे पोरी होणं फक्त मायले त्रास आहे बापाले कोणता त्रास आहे बाप तर रेडीच आहे बापाला तकलीफ आहे का तिले नऊ महिने नऊ दिवस किती त्रास आहे म्हणून ज्याले दोन पोरी असतील त्यांना उद्याच ऑपरेशन करा बस झालं दुसऱ्याच्या जीवाचा विचार करता की नाही मी गाणे मस्त लिहिले तुम्ही माझे पुस्तक घेऊन जा जा 200 रुपयामध्ये सहा पुस्तक आणि आपण लोक पुस्तक वाचत नाही इथं पाहिले ना मी असं राम अजून मले ना अरे हो मुख्याध्यापक गुरुजी आहेत ना या शाळेचे ठेंगळी सर मुख्याध्यापक टीचर मॅडम पाहिलं ना किंमत कुठे येते बाई आपण कौन सावित्रीबाई तुम्हाला पसलेलंय ना आणि काही काही बायका तर देव्या अंगात आणते हो सोनीत खबरदार कोण्या बाईना देवी अंगात आणली तर एखादी मास्तरीन बाई अंगात आणण किंवा अंगात एखादी इंजिनियर मॅडम आण ते नाही येत फक्त केस मोक सोडले कि देवी अंगात आली बाई देवी अंगात आली बाई अंगात आली बाई दोन चार माणसाल्या औरत नाही देवी अंगात आली बाई देवी अंगात आली बाई लोकाईन या अंधश्रद्धेमध्ये रुढाई मध्ये बर्बाद झाले गाडगे बाबाचा बाप दारूत गेले बाप दारून मारला म्हणून गाडगे बाबा दारूवर बोलत अरे सावकारानं यायच्या मामाची जमीन दाबली आपण लोक रुड्या बकरे कोंबळे याच्यातच बर्बाद झालो आणि लग्न मरण माय बाबा मरण पावले मी कीर्तन करत नाही